आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. उमरखेड तालुक्यातील टाकळे येथे रस्त्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं चिघळलंय. गावाला रस्ता मिळवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचं आंदोलन. प्रशासनाला धरलं धारेवर. आम्हाला फक्त रस्ताच पाहिजे. भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, परंतु आमच्या गावाला रस्ता नाही. आम्हाला रस्ता द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, परंतु ग्रामीण भागामध्ये रस्त्याची एकदम दुर्दशा आहे. उमरखेड तालुक्यातील टाकळी हे गाव उमरखेड पासून 7 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी आतापर्यंत रस्ता नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील महिलांना दवाखान्यात आणण्याकरता, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होते. त्यामुळं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रम असताना येथील सर्व लोक या ठिकाणी उपोषणात बसले आहेत. माझ्यासोबत गावातील लोक आहेत. काय सांगताय नेमकं, कशामुळे तुमचं उपोषण आहे? आम्ही गेले 25 वर्षापासून प्रशासनाला निवेदन देत आहोत की बाबा आमचा रस्ता खराब आहे, रस्ता खराब आहे. आपण तरी पण प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही सर. म्हणजे आम्ही कितीतरी निवेदनं आणि कितीतरी उपोषण असे आणि आमच्या पायदळीला म्हणजे तुडवलेत, म्हणजे असं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे प्रजेकडे. म्हणून आम्ही वैतागून इथे आलेले आहोत. आम्हाला रस्ता हवा आहे, फक्त 8 किलोमीटरचा रस्ता आहे, जास्त काय आमचा नाही आहे. आणि आम्ही काय हायवे वगैरे मागत नाही. समृद्धी महामार्गाकडे यांच्यासाठी पैसे आहेत. आमच्या छोट्याशा रस्त्यासाठी यांच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे का, हा प्रशासनाला प्रश्न पडायला हवा आहे. आणि बाहेरून कितीतरी व्यर्थ गोष्टीवर हे खर्च करतात. आमच्यासाठी तातडीची गरज आहे, दवाखान्यासाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, म्हणजे प्रगती होईल कशी आमची, रस्ताच नाही आहे तर. आणि आमचे नव बांधव आज इथे म्हणजे आत्मदहन करत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही येतो बसलो की बाबा हे टोकाचं पाऊल होऊ नये, त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील. त्यांना आम्ही जबाबदार राहणार नाही, तुम्ही जबाबदार नाही, त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील. जे नऊ मंडळीत आहेत त्यांच्यापैकी कोणालाही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासनाने त्यांनी जबाबदारी घ्यावी. आज प्रजासत्ताक दिन आहे, आजचा दिवस तुम्ही काय निवडला, कसा निवडला? आम्ही म्हणजे प्रजासत्ताक दिन आम्हाला म्हणजे खरं तर कोणाला अडचणी करायच्या नाहीत. आम्हाला पुन्हा घटना बाई आमचं वर्तन नाही आहे, आमचं सभ्यच आहे, सर्व काय आहे. तुम्ही बघता सगळ्या महिला शांत आहेत. आम्हाला फक्त एवढं म्हणायचं की बाबा आम्हाला एवढं टोकाचं पाऊल का घ्यायला होतंय तुम्ही, आम्हाला तुम्हाला म्हणजे फोकस काय करायला होता, आमचे प्रश्न सोडवा ना तुम्ही. तुमच्याकडे आहे कॅपेबिलिटी म्हणून आम्ही तुमच्या तुमच्यामध्ये क्षमता आहे ते प्रश्न सोडवायची, पण तरी तुमच्याकडे दखल घेत नाही म्हणून आम्हाला मुद्दामून या कार्यक्रमाला यावं लागलं. म्हणजे जाणून बुजून सर आम्हाला इथं यांना फोकस करावं लागलं, कारण की सगळ्या तालुक्याला कळू द्या ना की हे काय करतायत. म्हणजे आम्हाला 8 किलोमीटरचा रस्ता देऊ शकत नाही, म्हणजे काय कामाचं प्रशासनाला. News 15 मराठी साठी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ.